आधी तूच अंति तूच तूच सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बारा नोव्हेंबरला आहे दिवाळी म्हणजे या दिवशी अमस्या आलेली आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक गोष्ट ओवळून टाकायचे आहे असं केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील त्यांच्या प्रगती होईल मुलांची जर अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा ते हुशार असून देखील त्यांना अभ्यासात लक्ष लागत नसेल अशा अनेक ज्या काही अडचणी आहे अनेक बाधा आहे त्या दूर होण्यासाठी आईने मुलांवरून ही एक गोष्ट ओवळून टाकायची आहे तर आपले मुलं हुशार असून देखील त्यांना प्रगती येत नसेल किंवा मुलं हुशार आहे पण कुणी अचानक घरी आलं आणि ते म्हटले मुलं हुशार आहे किंवा ते म्हटले तुमचा मुलगा खूप अभ्यास करतो तर त्यांची नजर दोष त्यांना लागू शकतात किंवा मुलं हुशार असून देखील अभ्यास करत नसेल चिडचिडपणा हट्टीपणा किंवा अभ्यासात नक्षल लक्ष न लागणे अशा अनेक अडचणी किंवा अनेक दोष त्यांना लागलेले असतात ला त्यांची प्रगती थांबलेली असते अशा अनेक अडचणींपासून आपल्याला मुलांची सुटका करायची असेल तर पंधरा नोव्हेंबरला दिवाळी आहे तर दिवाळीच्या या अमास्याच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू त्यांचे सर्व दोष अडचणी प्रॉब्लेम दूर होतील त्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे तर बारा नोव्हेंबरला दिवाळी आहे तर बरेच जण म्हणते दिवाळीच्या दिवशी खूप गडबड असते तर हा उपाय कसा करायचा एवढा वेळ मिळेल का तर हा उपाय आपल्याला दिवाळीच्या दिवशी सकाळी बाराच्या आत करायचं आहे तर आपली देवपूजा वगैरे मुलांचं स्नान वगैरे झाल्यानंतर हा उपाय आपल्याला बाराच्या आत करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपले मुलं खूप अडचणीतून सामोरे जात असेल किंवा मुलांच्या नोकरीत प्रमोशन होत नसेल मुलांचं लग्न झालेलं असो किंवा नसो किंवा छोटे मुलं असो तुमचे दोन मुलं असो तीन मुलं असो सगळ्यांवरून हा उपाय तुम्ही करू शकता मुलांचं प्रमोशन होत नसेल अनेक अडचणी येत असतील किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल हुशार असून देखील त्यांना मार्क चांगले मिळत नसतील अशा अनेक अडचणी आहे तर आपल्याला दिवाळीच्या दिवशी नक्कीच हा उपाय करायचा आहे म्हणजे त्यांच्या सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होतील तर बघा दिवाळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घ्यायचं आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर मुलांची आंघोळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे जर तुमचे मुलं दोन असतील तीन असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे आणि तो भात आपण शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता तो भात आपण शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपले जेवढे मुलं आहे तेवढे त्याचा भाग करायचा आहे दोन असो मुलं तीन असो किंवा एक असो तर त्याप्रमाणे आपण तो शिजवून त्याचा भाग करून घ्यायचा आहे तर बरेच जण म्हणतील आमचे मुलं हॉस्टेलवर आहे किंवा बाहेरगावी आहे पण प्रत्येकाचे मुलं दिवाळीच्या वेळी म्हणजे लक्ष्मीपूजनला दिवाळी सणाला सुट्टी असते त्यामुळे घरी येतात तर हा तुम्ही संधी सोडू नका हा उपाय नक्की करा म्हणजे परत सुट्टी मिळते ते अगर न मिळे हा दोष आपले मुलं असतील आपले मुलं घरी असतील तरच हा उपाय आपल्याला करता येणार आहे त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या दिवशी नक्कीच ही गोष्ट मुलांवरून ओळून टाका तर आपले मुलं असो तीन मुलं असो दोन मुलं असो मुली असो तर त्या प्रमाणामध्ये आपण तो भात शिजवून तो भाग करून घ्यायचा आहे आणि भाग भाताचे तीन भाग किंवा दोन भाग करून घ्यायचे आहे आणि तो भात आपण पेपरवर ठेवायचा आहे तर बघा तो शिल्लक राहिलेला भात आपल्याला परत कशालाहीच येणार नाही त्यामुळे तुम्ही तो भात शिल्लक ठेवू नका ते मुलांच्या उपायासाठी तुम्ही वापरून घ्यायचा आहे सर्व भात आपण त्याचे दोन तीन भाग जेवढे मुलं आहे तेवढे भाग करून घ्यायचे आहे आणि पेपरवर ठेवायचा आहे आणि आपली देवपूजा वगैरे स्न मुलांचे स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही मुलांना खुर्चीवर किंवा पाटावर बसवायचा आहे आणि बसवल्यानंतर हो तुम्ही तो भात एखाद्या वाटीमध्ये किंवा पेपरमध्ये घेऊन त्यांच्या डोक्यापासून ते असं सा गोल सात वेळेस फिरवायचं आहे आणि फिरवत असताना एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे तुम्ही त्या मुलांवरून सात वेळेस तो भात पायाला त्यांच्या बोटाला आणि डोक्याला टच होईना अशा प्रकारे गोल घड्याच्या काट्याच्या दिशेने सात वेळेस फिरवून घ्यायचा आहे आणि तुम्ही म्हणताल ही सर्व मुलांना बरोबर बसवायचं आहे की नाही एक एक मुलाला आपण बसून तो एक एक भाताचा जो आपण भाग केलेला आहे तो एक एक भाग आपण त्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे प्रत्येक मुलांवरून सात वेळेस उतरावायचा वे आहे आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि सर्व मुलांचा भात उतरून झाल्यानंतर आपण तो भात टेरेसवर किंवा काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आपण हा टेरेसवर ठेवून पक्षी खातील अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि टेरेसवर तुम्ही ठेवू शकता आणि शक्य जर असेल तुमच्या तिथं काळं कुत्रं जर असेल तर तुम्ही त्याला हा भात चारायचा आहे आणि हा भात काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना चारायचा आहे तुम्हाला कोणी जर भेटलं नाही तर तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखादा रोडवर साईडला ठेवा म्हणजे तिचे कुत्रे वगैरे येतील आणि ते खातील तर अशा प्रकारे आपल्याला बारा नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईने नक्कीच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे ही संधी परत नाही जे आपले मुलं हॉस्टेलवरून घरी येणार आहे दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला सुट्टी असते त्यामुळे मुलं घरी येतील त्यासाठी आईने वेळात वेळ वेड़ काढून हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्यांना जे दोष लागलेले आहे ला अडचणी आहे त्या दूर होतील तर ज्यावेळेस आपण हा भात ठेऊन येणार आहोत कुत्र्याला चारणार आहोत तर ते चारल्यानंतर आपण काय करायचं आहे पाय धुऊनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे आपण हा उपाय कशासाठी केलेला आहे तर सर्व मुलांचे दोष अडचणी प्रॉब्लेम दूर व्हावेत आणि प्रगती चालू व्हावी यासाठी हा उपाय करत आहोत तर नक्कीच आपण हा सकाळी बाराच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय लग्न झालेले मुलं असो किंवा मोठे मुलं असो मुली असो कुणासाठी देखीलही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त हा उपाय आपल्याला बारा नोव्हेंबरला दिवाळीचे आमावस्या आहे कार्तिक आमावस्या त्या दिवशी सकाळी आपल्याला बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या वेळी न करता बाराच्या आतमध्येच आपण ही एक गोष्ट मुलांवरून उतरून टाकायची आहे तर नक्कीच प्रत्येक आईने ही संधी सोडू नका आणि आपल्या मुलांवरून ह्या गोष्टी उतरून टाका मुलांच्या सर्व अडचणी दोष दूर होतील आणि मुलांची प्रगती कुणी थांबू शकणार नाही त्यासाठी ही, ही गोष्ट आपल्याला करायची आहे प्रकारे तुम्ही नक्कीच बारा नोव्हेंबरला मुलांवरून प्रत्येक आईने ही एक गोष्ट उतरून टाकायची आहे कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि पूजा हॉबी हो चॅनलकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद